तर एकीकडे भाजप आणि संजय राऊत यांच्यात शाब्दिक चकमकी झडत असताना आता मनसेनेही राऊतांना टार्गेट करायला सुरुवात केली. याला सुरुवात झाली पुण्याच्या सभेत. राज यांच्या टीकेनंतर राऊत आणि मनसेमध्ये सुद्धा वादंग माजले. राज वर्सेस राऊत सामना. भर सभेत राऊतांची नक्कल. राऊतांची राज ठाकरेंवर टीका. कितीही बोलतात आणि सगळ्या सगळ्याचे एक ऍक्शन असे असा त्या सगळ्या ह्याच्यामध्ये तो काय हुआ एक वाद ऐसे करते ये करते बाला साहब ने जो किया है डोळे मोठे मिठे करणार भुवा बिवा उडवणार बिवणार किती बोलतो. पुण्यात मनसे वर्धापन दिनाच्या सभेत राज ठाकरे यांनी संजय राऊतांची नक्कल केली. एवढंच नाही तर त्यांच्यावर जोरदार टीकाही केली. संजय राऊत कितीही बोलतात आणि सगळ्या सगळ्याचे एक ऍक्शन असे असा त्या सगळ्या ह्याच्यामध्ये तो काय हुआ एक वाद ऐसे डोळे मोठे मिठे करणार भुवा बिवा उडवणार बिवणार किती बोलतो. अरे प्रश्न बोलण्याचा नाही आपण काय बोलतो आहोत कसं बोलतो आहोत. त्यानंतर आता राज आणि राऊत यांच्या जोरदार वाकयुद्ध रंगलंय. राऊतांनी टीका करताच त्याला राज ठाकरेंनी लागलीच प्रत्युत्तर दिलंय. आमचं राजकारण नकलांवर उभं नाही लक्षात. आमचं राजकारण हे कामावरती स्वाभिमानावरती उभा आहे आणि संघर्षावर उभा आहे. आता एकांतात बोलण्याची प्रॅक्टिस करावी. एकांतात बोलण्याची प्रॅक्टिस करावी. एकांतात बोलण्याची प्रॅक्टिस करावी. दुसरीकडे मनसे नेते संदीप देशपांडे यांनीही ट्विटरवरून नाव न घेता राऊतांवर निशाणा साधलाय. जेलमध्ये गेल्यावर काही लोक घरचं जेवण मागतात, काहींना पुस्तकं लागतात, काहींना औषधं लागतात. यापुढे काही लोक जेलमध्ये सकाळची पत्रकार परिषद घ्यायची परवानगी मागतील असं ट्विट देशपांडेंनी केलंय. एकीकडे भाजप नेते विरुद्ध संजय राऊत यांच्या शाब्दिक चकमकी झडतच असतात, त्यात आता मनसे आणि राऊत वादाची भर पडलीय. त्यामुळे आता महापालिका निवडणुका होईपर्यंत असं शब्दांचे बाण सुटतच राहणार आहे. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.